होता की रेडियल एक्सेलरेशन हा कन्सेप्ट पहिला होता त्याचा फॉर्म्युला रिवाइज करते आणि नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करते. सो फॉर्म्युला फॉर सेंट्रीपेटल एक्सेलरेशन और इट इज कॉल्ड एज अ रेडियल एक्सेलरेशन, सेंट्रीपेटल और रेडियल एक्सेलरेशन, सेंट्रीपेटल और रेडियल एक्सेलरेशन. एंड द फॉर्म्युला इज a इज इक्वल टू r ओमेगा स्क्वायर. सो दिस फॉर्म्युला इज इन टर्म्स ऑफ एंगुलर वेलोसिटी ओमेगा. This formula is also expressed in terms of linear velocity. So therefore, v square upon r in terms of linear velocity, v square upon r that is equal to v into omega. If you given time period or frequency, so that time omega is replaced by the time period or frequency that the lesser. So omega is becoming kind of substitute of that 2 pi by t or 2 pi n time period or the frequency delay असेल तर omega replace करा या term. तर अशा पद्धतीने centripetal acceleration चा काम आपण radial acceleration चा formula last lecture ला बघितले. So today's lecture we discuss about the next concept, relation between angular acceleration and linear acceleration. आता तुम्ही म्हणाल तर जे आपण आधी तर lecture ला बघितलेले relation हे angular acceleration आणि linear acceleration काय relation होतं बघा. Relation between angular acceleration and linear acceleration. Relation between angular acceleration is alpha and linear acceleration is a. आता तुम्ही मला last lecture ला तर आपण या दोघांच्या मध्ये relation बघितले. Angular acceleration, so angular acceleration is nothing but angular velocity divided by time, and linear acceleration is nothing but linear velocity divided by time. Relation between a and alpha is a is equal to a is equal to r into alpha. This is the basic relation between linear acceleration and angular acceleration. पण समजा आता आपण तेच इक्वेशन जर वेक्टर फॉर्म मध्ये जर आपण कंसीडर केले तर वेक्टर फॉर्म मध्ये इक्वेशन कशा पद्धतीने रीअरेंज केले तर वेक्टर फॉर्म मध्ये कंसीडर केले तर किंवा सर्क्युलर मोशन असेल आणि नॉन सर्क्युलर मोशन असेल तर इक्वेशन कसं येतं ते आपल्याला रिलेशन बघायचं. मी दोन्ही मेथड मध्ये कॅल्क्युलेट करते, एक तर स्केलर फॉर्म मध्ये पण काढते आणि वेक्टर फॉर्म मध्ये काढते. ज्या वेळेला आपण फक्त स्केलर फॉर्म मध्ये इक्वेशन घेतो त्यावेळेला इक्वेशन आपल्याला ए इज इक्वल टू आर अल्फा मिळतो. पण तेच इक्वेशन ज्या वेळेला आपण वेक्टर नोटेशन मध्ये घेतो, वेक्टर नोटेशन मध्ये आपण स्केलर फॉर्म मध्ये घेत असताना व्हेलॉसिटीचा फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतो. ही पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटीज रिमेन्स कॉन्स्टंट, बट पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सो दॅट टाइम डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी एट एनी पोझिशन इज अ डिफरंट अँड दिस व्हेलॉसिटी इज टँजेन्शियल टू द एनी पोझिशन. त्यामुळे जे काय आपल्याला एक्सेलरेशन बघायचंय वेक्टर फॉर्म मध्ये रिलेशन कसं होतं हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचंय. मग त्याचा जो काय आपल्याला फायनल फॉर्म्युला रिझल्ट इन एक्सेलरेशनचा जो काही फॉर्म्युला काढायचा त्या रिझल्ट इन एक्सेलरेशनच्या फॉर्म्युलावर न्यूमरिकल्स आपल्याला महत्वाचे. हा ही कन्सेप्ट ऑलरेडी इलेव्हन्थ मध्ये आपण बघितलेला आहे, नेट एक्सेलरेशन अंडर रूट ऑफ टँजेन्शियल एक्सेलरेशन स्क्वेअर प्लस रेडियल एक्सेलरेशन स्क्वेअर असा त्याचा फॉर्म्युला होता की जो इलेव्हन्थ मध्ये ऑलरेडी बघितलेला. परत एकदा रिवाइज करूया तर आपल्याला काय माहिती आहे एक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती काय. एक्सेलरेशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज गिवन बाय, so acceleration is limit as delta t tends to 0 dv by dt. acceleration cha formula limit as delta t tends to 0 so dv divided by dt. we know that relation v is equal to r omega. relation v is equal to r omega. samjha apan relation v is equal to r omega cha substitute kele tri equation ka mel acceleration is limit as delta t tends to 0 so d by dt as if v is replaced by r omega. जी velocity ची value आहे ती r omega ने काय करू आपण replace करू. आता या ठिकाणी delta आपण consider केले ना, delta म्हणजे काय त्या ठिकाणी dv by dt येतं limit वरून. त्या ठिकाणी आपण जर value put केली d by dt of r omega. आता r काय आहे, radius आहे, particle performing circular motion. R is a radius and this radius is remains constant. So after solving this equation, acceleration is equal to R taken as out of d by dt which is constant terms, that is d omega by dt. Omega is angular velocity, rate of change of angular velocity is called as angular acceleration, and this angular acceleration is symbolically represented as a alpha.
So equation का हमें क्या मिला? A is equal to R into alpha equation. A is equal to R into alpha. पता है ये रिलेशन क्या रहे आपला इन टर्म्स ऑफ मैग्नीट्यूड मध्ये फक्त मिळाले का तर आपण कंसीडर करतो रिलेशन काय घेतलं v is equal to r ओमेगा रिलेशन घेतले सो हे इक्वेशन्स घेतले आपण इन टर्म्स ऑफ स्केलर फॉर्म मध्ये का इन टर्म्स ऑफ मैग्नीट्यूड मध्ये इक्वेशन्स घेतले आता आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये रिलेशन कसं माहिती आहे काय वेक्टर फॉर्म मध्ये रिलेशन आहे सो वी नो दैट वी हैव इन वेक्टर फॉर्म v बार इज इक्वल टू omega bar cross r bar v bar is equal to omega bar cross r bar so this is relation in terms of vector form v bar is equal to omega bar cross r bar so taking differentiation this equation differentiate with respect to t with respect to t mana differentiate kara to kaam hai with respect to t kele tar so dv by dt is equal to d by dt of omega bar cross r bar क्रॉस प्रोडक्ट है सीक्वेंस चेंज करायचा नाही मी लास्ट टाइम पण सांगितलं सीक्वेंस चेंज करून जर लावस वाटलं तर माइनस साइन द्यायचं सो v बार इज इक्वल टू d / dt ऑफ ओमेगा बार क्रॉस r बार मग तुम्हाला याचा फॉर्म्युला माहिती आहे काय फॉर्म्युला जर दोन टर्म्स मध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल आणि तिथे जर डेरिवेटिव घ्यायचं असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करतो आपण सो फॉर एग्जांपल d / dt ऑफ a into b अशी जर टर्म असेल तर काय इक्वेशन लिहिता So by first term the derivative dA by dt into second term as it is plus first term as it is into derivative of second term. Pahila term the derivative second term as it is plus first term as it is second term the derivative. हाँ जो कोई formula है जब derivative में जाए multiplication असर अतः इनके से सब लोग derivative ऐसे से तो formula इतने use करा so therefore first term is omega bar. हाँ आयुष्य आपले 11th मध्ये ते रिवाइज करते ओमेगा इज फर्स्ट टर्म आर बार इज सेकंड टर्म सो आपण सिंपलीफाई करतो काय आहे फर्स्ट टर्मचा डेरिवेटिव घ्या डीवी बाय डीटी सॉरी डी ओमेगा बाय डीटी डेरिवेटिव ऑफ फर्स्ट टर्म इनटू आर बार सेकंड टर्म एज इट इज प्लस आता फर्स्ट टर्मचा डेरिवेटिव घेतला तर फर्स्ट टर्म एज इट इज ठेवायची आणि सेकंड टर्मचा डेरिवेटिव घ्यायचा सो फर्स्ट टर्म ओमेगा बार एज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड टर्म That is d r by d t derivative of second term. First term's derivative is the second term as it is. Now second term's derivative second term as it is derivative of first term. The d omega by d t omega angular velocity. So rate of change of angular velocity that is alpha rate of change of angular velocity. So d v by d t rate of change of linear velocity. So linear velocity this is nothing but acceleration. Okay, so therefore d omega by dt that is called as angular acceleration alpha bar cross r bar plus omega bar cross so dr by dt so dr by dt this is the linear velocity v bar so therefore omega bar as it is and linear velocity kai ante tikani v bar so r bar alpha bar cross r bar plus omega bar cross v bar kasa ala kalla ka baka linear velocity divided by time linear acceleration so d omega by dt angular acceleration alpha and dr by dt rate of change of displacement that is called as a linear velocity v bar and acceleration so formula kya hai alpha bar cross r bar plus omega bar cross v bar equation hai mata ye je alpha bar cross r bar hai so this is a tangential acceleration this is tangential acceleration and apan radial acceleration se formula bagitla ka radial acceleration v into omega so v into omega is a magnitude matlab equation hota hai ye equation in terms of vector form madhe apan lihlele hai so in terms of vector form omega bar cross v bar so this is nothing but which is a radial acceleration so this is a tangential acceleration and this is a radial acceleration so resultant acceleration is it is a alpha bar cross a bar it is a tangential acceleration relation kasa hai A is equal to R alpha, na? So this is a tangential acceleration and this is linear velocity. तब क्या V into omega, that is the radial acceleration. तब हाँ जो कहा है आप लोग, हाँ tangential component of linear acceleration. हाँ जो कहे अपना linear acceleration आए, क्या linear acceleration जी दोनों component? तब एक ही एक हाँ सर tangential component of linear acceleration and radial component of linear acceleration.
Hey, linear acceleration, the chamber component. This one is tangential acceleration and this one is radial acceleration. Mata, here's an equation upon gets up. Ata, yeah, equations for the hey, equation for the end of the particular equation number one. Ata, high in terms of vector form of the equation. So, we mathematical method of the pilot, example of the Sansa bar as the kaita, AX bar plus A bar bar gita. AX bar is equal to A bar is equal to AX bar plus A by bar. Equation in terms of identity for the cassette, X axis that the I cap AX plus J cap A by Hota, I cap AX plus J cap A by. Ata Hazokai A bar vector ahe. Yeah, vectors is a magnitude calculate karajas. Vectors of magnitude calculate karajas is the formula kasa gheta kani. Square root of AX square plus AY square formula gheta. Square root of AX square plus AY square. Haan formula use kata. Similarly, here's a vector formula equation aaye. Kya equation sa apala magnitude find out karajas. Kya equation sa magnitude kasa hai? So magnitude of acceleration. So magnitude of acceleration. So A is equal to square root of tangential acceleration square plus radial acceleration square. Square root of tangential acceleration square plus radial acceleration square. हाँ formula already अपन बघितलेला आहे. आता numerical मध्ये solve करते ना tangential acceleration कधी कधी direct दिलेला पण असतो. But tangential acceleration चा formula काय आहे? R into alpha. कधी कधी direct value दिली असते tangential acceleration की ती use करायची. आणि radial acceleration साठी v square upon r आणि परत त्याचं काय आहे bracket square. Radial acceleration तुम्हाला v दिले omega दिले कोणती term दिले त्यानुसार suitable formula use करायचं. V square upon r असेल r omega square असेल v into omega असेल and so on like that. So this is magnitude of resultant acceleration. Tangential acceleration square plus radial acceleration square. Formula for tangential acceleration that is r into alpha, sorry, square of vector r into alpha tangential acceleration square. So tangential acceleration which is r into alpha square of vector. Radial acceleration which is v square upon r. So square of vector, square of vector. Okay, is that clear? So this is the resultant acceleration. Tadi the particle performing non-uniform circular motion. If particle performing uniform circular motion in this equation, if particle performing uniform circular motion, so if particle performing uniform circular motion in uniform circular motion, angular velocity is constant. We know very well if particle performing uniform circular motion, so that time angular velocity remains constant. If angular velocity is constant, so that time d omega by dt. Derivative of angular velocity is always zero. If angular velocity is constant, constant's a derivative also zero, na? Constant's a derivative. That means the angular velocity is a constant, asset. So d omega by dt value is roughly zero, right? So that time there is from equation one. Equation one. Listen carefully. Oh, d omega by dt term zero sali. मुझे ही term zero sali ka? He term zero sali. The tangential acceleration. Zero tangential acceleration is not right. So if particle performing uniform circular motion, that means angular velocity remains constant. So that time acceleration possesses only radial acceleration. So acceleration A bar is equal to which is radial acceleration. And we know that radial acceleration is nothing but v square upon r or r omega square depends on given time. Relation between r and alpha madhya. Sorry, a and alpha madhya. Magnitude madhya yetlanantra kasa ni vector form madhya yetlanantra kasa. Magnitude madhya acceleration limit as delta t tends to 0. Linear velocity divided by time. So that is dv by dt. So relation kai v is equal to r omega. R is radius constant yetlan. D omega by dt that is nothing but alpha. Linear, sorry, angular acceleration. My equations are vector form of the v bar is equal to omega bar cross r. Differentiate with respect to time. So this is a multiplication. Vector form of the magnitude directions are available. So derivatives are used. First, I get as derivative of first term into second term as it is plus
first term as it is derivative of second term. In this equation, d omega by dt, this is nothing but alpha, and dr by dt, this is nothing but linear velocity v. After putting this value, we get there are two components. One is tangential component of linear acceleration and the ideal component of linear acceleration. After putting this value, we get equation 1. Taking magnitude of this resultant acceleration, that times square root of tangential acceleration square plus radial acceleration square. And formula for both term, tangential acceleration is r alpha. Kabhi kabhi numerical mein direct equation bhi diya jata hai. Direct value bhi di jati hai. So, tangential acceleration r into alpha. Radial acceleration is v square upon r bracket raised to 2 square. Okay, any particle performing uniform circular motion, angular velocity omega is constant. So, derivative of constant term is 0. So, d omega by dt, that is equal to 0. So, this term absent as well. There are present only component of radial acceleration. Okay? But, kalcha lecture la radial acceleration sa formula proof kela hota Ayush. Kontha calculus method ni resultant matrix equation kadla r bar is equal to I r cos omega t plus j r sin omega t. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला वेलोसिटी मिळालं त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला एक्सेलरेशन मिळालं मायनस ओमेगा स्क्वेअर ची कॉन्स्टंट काढली आणि ती कॉमन काढली बाकीचे सगळ्या पूर्ण ब्रॅकेटचे इक्वेशन वरती आपण आर मध्ये एक्सप्लेन केले मग तोच फॉर्म्युला आहे ना रॅडियल एक्सेलरेशनची कोणती फॉर्म्युला बघितले व्ही स्क्वेअर आपण आर आहे आर ओमेगा स्क्वेअर आहे व्ही इंटू ओमेगा गिव्हन काय असेल त्यानुसार सुटेवर फॉर्म्युला यूज करा रॅडियल एक्सेलरेशनचे तीन चार फॉर्म्युले बघितलेत आपण radial acceleration v square upon r that is r omega square that is v into omega in terms of magnitude only so tumhala given kay dile tyanusar ithe v square upon r mala angular velocity omega dile asle to v square upon r vapun chalel ka tyachi r omega square formula realize kar depends on given data okay okay Ayush okay good lakshat ala ka asle relation kalla ka baka result acceleration हा वाला फॉर्म्युला माहिती म्हणजे न्यूमेरिकल साठी आपल्याला हा लागतो तर हा वाला फॉर्म्युला आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे एक्सेलरेशन आर अल्फा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपण आर रेस टू टू लक्षात आलं लिहिणार असेल एक मिनिट वेळ देते लिहून घ्या पीडीएफ मध्ये आहे वाटत ओके Next concept is centripetal force and centrifugal force. बऱ्याच वेळेला बोर्ड एक्झामला डिफरन्स बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स त्याच्यावर बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारला गेलेला ऍज वेल डिफरन्स बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स यस गाइस दिस कॉन्सेप्ट यू ऑलरेडी स्टडीड इन 11th स्टँडर्ड सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स सेंट्री मीन्स सेंटर पेटल मीन्स टुवर्ड्स द सेंटर अँड फ्युगल मीन्स अवे फ्रॉम सेंटर ओके so for the centripetal force this formula we can obtain by using centripetal acceleration okay so centripetal force the force acting on a particle performing uniform circular motion which is directed along the radius and towards the which is along the radius and direct yes bhakti directed towards the center of circle ज्या फोर्सचं डायरेक्शन म्हणजे कोणता फोर्स की जो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सर्क्युलर मोशनचा परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलवर जो काही फोर्स एक्झर्ट केला जाणार आहे त्या फोर्सचं डायरेक्शन जर टुवर्ड्स द सेंटर असेल दॅट इज कॉल्ड एज अ सेंट्रीपेटल फोर्स पेटल टुवर्ड्स द सेंटर द
The force acting on particle performing circular motion, which is along the radius and directed towards the center of circle, is called as a centripetal force. Centrifugal the chapos directed away from center of circle. The force acting on a particle performing uniform circular motion, which is along the radius and directed away from center of circle, that is called as a centrifugal force. Away from center of circle is called as a centrifugal force. आता दोघांचा फॉर्म्युला जर बघितला, फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. मॅग्निट्यूड मध्ये दोघांचा फॉर्म्युला सेम. व्हिच वन? फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. बट दिस एक्सेलरेशन इज सेंट्रीपेटल एक्सेलरेशन और रेडियल एक्सेलरेशन. हियर आल्सो फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. एंड एक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, एक्सेलरेशन वी स्क्वेअर अपॉन मास एज इट इज. एक्सेलरेशन v square upon r, mass as it is, acceleration r omega square, mass as it is, acceleration v into omega, depends on given data. You have to use suitable formula. If in terms of linear velocity, mv square upon r. In terms of angular velocity, m r omega square. In terms of linear velocity and angular velocity, m v omega. Azun pudhe jaun time period ani frequency cha dila asel dogapeki ek. That time omega is replaced by 2 pi by t or 2 pi n. Okay, yatra ha apla formula sir. Tyapaiki jo kai centripetal acceleration cha formula to tasa asnar ahe. Fakt mass into acceleration, so multiply by mass. So mass mv square upon r, mr omega square or mv into omega. Centripetal force. Similarly, centrifugal force madhe pan same formula. Force is equal to mv square upon r plus mr omega square or mv into omega. Same formula. Badalla kutta in terms of vector formula. The vector formula equations badidla. So in terms of vector form, f bar is equal to minus, f bar is equal to minus mr bar omega square. F bar is equal to minus mr bar omega square. Negative sign indicates that direction of force is towards the center of circle, and r bar represent radius vector, which is directed away from center of circle. So direction of force and radius vector both are opposite to each other, and this indicated by using negative sign. So direction of force is towards the center of circle, and direction of radius vector is away from center of circle. So direction of both terms are opposite to each other. This is indicated by negative sign. But here is centrifugal force. So equation in terms of vector form, so f bar is equal to, here is plus m r bar omega square, because of force and radius vector both are directed away from center of circle. Force and radius vector doganche direction kase away from center of circle, ite doganche direction ekmekancha opposite. Okay, so this is the basic difference between centripetal and centrifugal force. Force is directed towards the center of circle, it is centripetal force. Force is directed away from center of circle, that is called as a centrifugal force. Okay, ata jo kai centripetal jo kai force hai, centripetal force, it is a real force. Centripetal force, it is a real force. Centrifugal force, it is an imaginary force, it is an fictitious force. Ata for example jo sangayach manle, centripetal force, earth revolves around this sun. Or moon revolves around the earth. Moon revolves around the earth due to the gravitational force between moon and earth, and this gravitational force is balanced by centripetal force. So moon revolves around the earth. Satellite revolve around the earth due to the centripetal force, and this centripetal force is balanced by gravitational force. Electron revolve around the nucleus. Apan structure of atoms and nucleus madhe baghitla first question. Electron revolve around the nucleus because of electron revolve around the nucleus in circular orbit. So that time for circular motion, it must be necessary to provide centripetal force of electron, and these are centripetal force is balanced by electrostatic force of attraction between negative charge electron and positive charge nucleus. Okay, so this is the centripetal force. Is that clear? Okay, now centrifugal force. Direction kasa manle? Away from center of circle manle.
बरोबर मग आपण घाटातून वगैरे टर्न घ्यायला होत असतो. घाटातून टर्न होत असताना जी काय आपली व्हेकल आहे किंवा जी काय आपली कार आहे, कारच डायरेक्शन कसं असतं, का इनवर्ड डायरेक्शन मूव्ह करते. पण कार मधला जो कोणी पॅसेंजर आहे त्या पॅसेंजर पॅसेंजरचं फिलिंग कसं होतं, इट मूव्स आउटवर्ड डायरेक्शन अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. तिला आतून कोणी धक्का नाही देत, पण इट जस्ट फील लाईक इट मूव्स अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, इट मूव्स इन आउटवर्ड डायरेक्शन. सो इट इज अन इमॅजिनरी फोर्स, इट इज अन फिक्टिटियस फोर्स. सो सेंट्रीफ्युगल फोर्स इट इज अ इमॅजिनरी फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स इट इज अ रिअल फोर्स. ओके, सेंट्रीपेटल फोर्स इट इज अ नेसेसरी टू मेंटेनिंग, इट इज अ नेसेसरी टू मेंटेनिंग सर्क्युलर, इट इज नेसेसरी टू मेंटेनिंग सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये बॉडी जर परफॉर्म करत असेल सो दॅट टाइम इट इज मस्ट बी नेसेसरी टू प्रोव्हाइड सेंट्रीपेटल फोर्स. But in this case, centripetal force is different for different direction. Okay, so there is a particle perform uniform circular motion. So it must be necessary to apply centripetal force. So there is no work done. No work done in centripetal force is always zero because of circular motion. Particle come back to its original position. So displacement is zero. So force there is no work done in centripetal force. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये इट इज अ सिडो फोर्स अँड विच ऍक्टिंग अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सेंट्रीफ्युगलचं अजून एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण कारचं सांगितलं की आपण घाटातून वगैरे जात असताना. दुसरं एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर की आपण एक डिस्क घेतली आणि डिस्क जर एक आपण डिस्क समजा कन्सिडर केली, हा डिस्कचा सेंटर आहे आणि डिस्कवर जर आपण कॉइन जर ठेवली तर जसे आपण डिस्क रोटेट करू तसं तो कॉइन काय केला जातो, आउटवर्ड डायरेक्शनली म्हणजे थ्रो केला जातो आउटवर्ड डायरेक्शनली कॉइन. इट मूव्स अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल हे देखील सांगताल. किंवा तुम्ही सेंट्रीफ्यूज मशीन पण बघू शकता. सेंट्रीफ्यूज मशीन कशासाठी केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल्स मध्ये युज केलं जातं, केमिस्ट्री लॅब मध्ये कशासाठी युज केलं जातं की जे काही हेवी आणि लाईट म्हणजे मिक्सचर जर आपण केलं, सोल्युशन जर क्रिएट केलं असेल तर हेवी आणि लाईट पार्टिकल्स जर आपल्याला सेपरेशन करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी सेंट्रीफ्यूज मशीन आपण युज करतो. किंवा क्रीम सेपरेट मोठ्या मोठ्या ठिकाणी डेअरी प्लांट वगैरे जे काय असतात तर जर क्रीम आपल्याला सेपरेट करायची असेल तर सेंट्रीफ्युगल मशीन आपण युज करतो. किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स हा कन्सेप्ट युज करतो. वॉशिंग मशीन मध्ये कपडे जे काय आपण सुकवतो किंवा धुतो ना, कपडे सगळे बाहेरच्या बाजूला आउटडोर डायरेक्शनला मूव्ह केले जातात. सो इट इज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. सो फॉर एक्झाम्पल हा येस येस आयुष करे, स्टोन जर आपण एखाद्या स्ट्रिंगला जर टाईटली बाउंड केला असेल आणि आपण जर फिरवलं असेल तर इट मूव्ह इन आउटवर्ड डायरेक्शन. मराठीत त्याला गोफण म्हणतात बघा. शेतात वगैरे आपण पक्षी वगैरे करायला धान्यानं रोवण्यासाठी जी गोफण वापरतो इट इज ऑल्सो सेंट्रीफ्युगल फोर्स. लक्षात आलं कन्सेप्ट सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल. क्वेश्चन एक्झामला टू मार्क्स साठी डिफरन्स बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हा विचारू शकतात फॉर टू मार्क्स. आणि बऱ्याच वेळेला बोर्ड एक्झामला विचारलं गेलं डिफरन्स बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. कळलं का बघा, इलेव्हन्थ मध्ये ऑलरेडी डिफरन्स लिहून दिलेला होता आमच्या होमवर्क मध्ये, तुम्हाला त्याला सांगितलेलं होतं. बरोबर का, लक्षात येतंय का कन्सेप्ट? समजलं तर सांगा, म्हणजे नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करते. ओके ओके बघती, क्लिअर, गुड, ओके डन. ओके, आवर नेक्स्ट कन्सेप्ट इज कोनिकल पेंडुलम. ओके, इलेव्हन्थ मध्ये आपण कोनिकल पेंडुलम पर्यंत कन्सेप्ट बघितलं. हा इलेव्हन्थ मधला आपला लास्ट पॉइंट असतो. मग उद्याच्या लेक्चरला आपण किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण ऍक्च्युली जो काही ट्वेल्थ मध्ये कन्सेप्ट आहे, आता हे सगळे नाही आहेत आपल्याला इलेक्ट्रॉनिक मध्ये कॉनिकल पेंडुलम वगैरे नाही दिलेले, डायरेक्ट बँकिंग ऑफ क्रोड घेतलेले. तर नेक्स्ट लेक्चरला मी बँकिंग ऑफ क्रोड कन्सेप्ट घेणार आहे. अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. आता हे सगळे झालेले इलेव्हन्थ मधले पण कन्सेप्ट मी रिवाइज करते, जेणेकरून तुम्हाला जेईसाठी उपयोगी पडतो. फॉर्म्युले म्हणा, कन्सेप्ट म्हणा,
ठीक है. तर कॉनिकल पेंडुलम बघा, ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे, 11th मध्ये नोट पण दिलेली आहे, न्यूमेरिकल्स पण सॉल्व केलेले आहेत, तरी एकदा आपण हा रिवाइज करू. कॉनिकल पेंडुलम दोन प्रकारचे असतात, सिंपल पेंडुलम आणि कॉनिकल पेंडुलम. सिंपल पेंडुलम काय प्रकार आहे आपण ऑसिलेशन लेसन मध्ये बघणार आहे, आता आपण बघतो कॉनिकल पेंडुलम मध्ये काय. तर कॉनिकल पेंडुलम कशाला म्हणायचं की हा एक सिंपल पेंडुलमचाच प्रकार आहे, की त्याचा एक एंड जे काय आहे ते एक एंड कसं आहे फिक्स आहे आणि दुसरं जे फ्री एंड आहे त्या फ्री एंडला आपण काय अटॅच करतो, या त्या फ्री एंडला आपण हेवी मेटल स्पियर आपण अटॅच करतो. म्हणजे ही जी स्ट्रिंग असेल या स्ट्रिंगला आपण हेवी मेटल स्पियर आपण अटॅच करतो, या हेवी मेटल स्पियरला आपण काय म्हणतो बॉब असतो. यस सर, इट इज अ बॉब. मग हा जो काही बॉब आहे हा बॉब या ठिकाणी हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन काय करेल परफॉर्म करेल. सिंपल पेंडुलम मध्ये ऑसिलेशन होत आहे, ऑसिलेशन वेगळा आणि हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन वेगळं. ही जर स्ट्रिंग आपण जर बनले तर त्याचं फिक्स केलं असेल, तर फ्री एंडला जो काही बॉब आहे इट परफॉर्म हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन. ओके, सो कॉनिकल पेंडुलम इट इज अ सिंपल पेंडुलम विच गिवन सच दॅट द बॉब डिस्क्राइब हॉरिझेंटल सर्कल अँड द स्ट्रिंग डिस्क्राइब ऍज अ पोल. सिंपल पेंडुलम मध्ये काय होतं, सिंपल पेंडुलम मध्ये जस्ट पार्टिकल ऑसिलेट केला जातो लाईक दॅट बोथ टू एक्स्ट्रीम पोझिशन. बट इन दिस केस दिस बॉब इज परफॉर्म हा सेंटर हा बॉब इज परफॉर्म हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन. त्यामुळे ही जी काही स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग या ठिकाणी काय तयार करते, ऍज वेल टू कोन नेचर तयार करते. इथं तसं होत नाही, कॉनिकल पेंडुलम मध्ये तसं होतं, हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं फिक्स रिजनला ऍज लाईक अ कोन शेप मिळतो, त्याला आपण कॉनिकल पेंडुलम म्हणतो. काय बघायचं इक्वेशन, हा जो काही कॉनिकल पेंडुलम आहे त्याला एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला किती टाइम लागेल. सो टाइम पिरियड ऑफ कॉनिकल पेंडुलम, टाइम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डायग्राम बघा, हा बॉब आहे आपला, ठीक आहे. आता इट परफॉर्म हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन, अशा पद्धतीने रिव्हॉल्व केला जाईल हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन. ओके, वन एंड इज फिक्स अँड अदर एंड इज फ्री, सो इट परफॉर्म हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन. सो दिस इज सेमी वर्टिकल अँगल थीटा, याला ओ म्हणूया, हा पी पॉइंट म्हणूया आणि याला ए पॉइंट म्हणूया. ओ पी ही जी काय असेल हाईट ऑफ स्ट्रिंग असेल, एल काय असेल लेंथ ऑफ स्ट्रिंग असेल, आणि जो काय हॉरिझेंटल सर्कल परफॉर्म करणार आहे त्या हॉरिझेंटल सर्कलची रॅडियस काय असणार आहे, आर रॅडियस ऑफ हॉरिझेंटल सर्कल. आता याच्यामध्ये बघा हाईट वेगळी आणि लेंथ वेगळी आहे. तुम्ही कधी आईस्क्रीमचं कोन बघितलं असेलच ना, कधी नाही बघितलंच असेल, ठीक आहे. आता हा जो काय आईस्क्रीमचा जो काय आपला कोन असतो तो अशा पद्धतीने असतो ना आईस्क्रीमचा कोन. तर आता याच्यामध्ये ही जी काय आहे ही काय लेंथ आहे आणि ही काय आपली या ठिकाणी हाईट आहे, तर तुम्ही हाईट आणि लेंथ दोन्ही सेम असतं का सांगा कोन मध्ये. हाईट म्हणजे सेंटर पासून जे काय डिस्टन्स आहे ते म्हणजे हाईट आणि साईडचं डिस्टन्स आहे ते म्हणजे लेंथ. तर कोन मध्ये हाईट आणि लेंथ दोन्ही वेगवेगळे असले सेम असत नाही, आणि मग हा जो असेल डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे त्या कोनची काय असणार आहे हॉरिझेंटल सर्कलची काय असणार आहे रेडियस असणार. लक्षात आलं, सिंपल पेंडुलम मध्ये एकच असतं सगळीकडे, त्याचा हाईट आर वेगळी तर वेगळी नसते का, आता तो जस्ट ऑसिलेट व्हायला लागलाय त्यामुळे सगळ्या पोर्शन पासून सेम डिस्टन्स असतो. पण कोन मध्ये तसं नसतं, सेंटर वेगळा आणि त्याची कोनची का लेंथ वेगळी. कळला लक्षात आलं लेंथ आणि हाईट काय प्रकार आहे. सो या जी हाईट ऑफ कोन वर्टिकल हाईट आणि एल काय असेल लेंथ असेल. आता जो काही बॉब आहे आपला त्या बॉबचं जे काही वेट असेल, पहिला फोर्स कोणता असेल वेट एम जी ऍक्ट ऍज अ वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन. वेट कसं होईल, वेट ऍक्ट ऍज अ एम जी वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन. आणि सेकंड जो फोर्स आहे, सेकंड फोर्स कोणता असेल टेन्शन टी, टेन्शन इन द स्ट्रिंग. हा सेकंड फोर्स कोणता असेल टेन्शन इन द स्ट्रिंग असेल. आणि दिस टेन्शन इज रिझॉल्व इन टू टू कंपोनंट टी कॉस थीटा आणि सेकंड वन इज टी साईन थीटा. तर आउट ऑफ दिस आता बघा हा अँगल थीटा आहे, तर आता हा जो काही फोर्स आहे आपला, आता ही लेंथ आहे, आता हे दोन्ही एकमेकांना पॅरल होतोय ना, मग हा ही लेंथ कॉमन झाली तर याच्या अपोजिट अँगल आपला इथे तयार होतो. तर हे दोन्ही अँगल कसे असतात,
इक्वल बट अपोजिट असतात. तेव्हा ज्या ऍक्सिसचा अँगल तयार झालाय, तुम्हाला माहिती आहे ज्या ऍक्सिसचा अँगल तयार झाला तो कंपोनंट कॉस वाला असतो आणि राहिलेला कंपोनंट साइन वाला. मग अँगल कुठल्या ऍक्सिसशी तयार झालाय? वर्टिकलशी तयार झालाय. तेव्हा त्या टेन्शनचं जे रिझॉल्यूशन झालंय त्यापैकी टी कॉस थीटा कंपोनंट कसा आहे? वर्टिकल अपवर्ड. आणि टी साइन थीटा कंपोनंट कसा आहे? विच इज हॉरिझेंटल कंपोनंट. टी साइन थीटा कंपोनंट कसा असेल? हॉरिझेंटल कंपोनंट असेल. कळतंय का बघा, लक्षात येतंय का? फर्स्ट फोर्स इज वेट mg विच ऍक्ट एज वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन. सेकंड फोर्स इज टेन्शन टी, टेन्शन इन द स्ट्रिंग. एंड दिस टेन्शन इन द स्ट्रिंग इज रिझॉल्व इन टू टू कंपोनंट, टी कॉस थीटा एंड टी साइन थीटा. आउट ऑफ दिस टू कंपोनंट टी कॉस थीटा ऍक्ट एज वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, टी साइन थीटा ऍक्ट एज वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. क्लियर? कळलं का? हे कंपोनंट्स कळले का बघा? रिझॉल्विंग कंपोनंट कळले की फक्त बॅलन्सिंग इक्वेशन मांडायचं, बाकी काही अवघड नाही. कंपोनंट्स कळणं महत्वाचं. लक्षात येत आहे? पार्टिकल हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लागेल तर मग टेन्शनचं रिझॉल्युशन होणार ऍट थिंग विच इज डिफरंट ऍट एनी पोझिशन. ओके जोया भक्ती, ओके गुड. कळले कंपोनंट्स? कळले इक्वेशन प्रेझेंट करू. आता बॅलन्सिंग इक्वेशन कशी असणार? टी कॉस थीटा ऍक्ट एज वर्टिकल अपवर्ड डायरेक्शन आणि mg ऍक्ट एज वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन. सो दीज टू कंपोनंट्स आर बॅलन्स टू इच अदर. सो वर्टिकल कंपोनंट टी कॉस थीटा इज बॅलन्स्ड बाय वेट mg आणि सेकंड कुठला असेल? टी साइन थीटा कंपोनंट. टी साइन थीटा कंपोनंट इज बॅलन्स्ड बाय विच कंपोनंट? विच फॉर्म्युला? विच क्वांटिटी? सो बॉब परफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. So for circular motion, it must be necessary to provide centripetal force. So this T cosine theta component is balanced by centripetal force, that is mg square upon r, centripetal force. Lakshan aale ka baga balancing equation. T cos theta is balanced by weight mg and T sin theta is balanced by centripetal force mg square upon r. Doganche ratio kyaicha ani simplify karayche. समजा रेशो घेतला टी साइन थीटा डिवाइडेड बाय टी कॉस थीटा इज इक्वल टू टी साइन थीटाचा कंपोनंट कोणता आहे? व्हिच इज एम जी स्क्वेअर अपॉन आर आणि टी कॉस थीटा वाला एम जी. एम एम गेट कॅन्सल, आर इथं डिनोमिनेटर ला येईल, टी टी गेट कॅन्सल, साइन अपॉन कॉस दॅट इज टॅन थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इक्वेशन आपल्याला मिळतो. tan theta is equal to v square upon r g. ठीक आहे, मग रीअरेंज करा. v is equal to काय मिळेल? अंडर रूट r g tan theta मिळेल का? v square is equal to r g क्रॉस होईल ना, v square आहे, रूट घ्या, v is equal to अंडर रूट r g tan theta इक्वेशन. v is equal to अंडर रूट r g tan theta. कळलं का बघा? तर ही काय झाली? तो जो काय बॉब आहे त्या बॉबची काय झाली? लिनियर वेलोसिटी, लिनियर वेलोसिटी ऑफ बॉब. पुढे जा फिगर मध्ये बघा. फ्रॉम फिगर, फिगर मध्ये बघा टॅन थीटा इज इक्वल टू व्हॉट? फिगर मध्ये ट्रायंगल कुठले घ्यायचा? कोणता ट्रायंगल घेणार तुम्ही? ट्रायंगल ओ पी ए ट्रायंगल घेणार ना, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. सो ट्रायंगल इज ओ पी ए, दिस इज थीटा, दिस इज हायपोटेन्यूज, दिस वन साइड इज अनदर साइड. सो टॅन थीटा अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. So tan theta is equal to opposite side r adjacent side h. So tan theta is equal to opposite r upon h. This is tan theta, tan theta. So in this equation, put the value of tan theta. Value of tan theta put kuriya. Equation kaya v is equal to under root r g. So tan theta is replaced by r upon h. R into r, that is r square. So therefore r square g upon h. r square चा रूट काय आहे? r येईल का? सो r into under root of g upon h. सो दिस इज लिनियर वेलोसिटी. कुणाची लिनियर वेलोसिटी? बॉब विच परफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ही बॉबची लिनियर वेलोसिटी झाली. अँग्युलर वेलोसिटी v इज इक्वल टू r ओमेगा. v इज इक्वल टू r ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू, ओमेगा इज इक्वल टू v upon r. Put the value of v. V is equal to r into under root of g upon h. So v is r into under root
vh divided by rr get cancelled. So angular velocity omega is equal to under root of g upon h. So this is equation for angular velocity of bob and this is equation for linear velocity of bob. So ek equation baka mcqs madhe kiwa numericals madhe solve kartana he formula kalte ka वेगळं काही केलेलं नाहीये. जे काय बॅलन्सिंग इक्वेशन दिले त्या बॅलन्सिंग इक्वेशनचा काय घेतला, रेशो घेतला. टी टी कॅन्सल होईल, मास एम एम कॅन्सल होईल. सो बी इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. मिळेल फिगर वरून टॅन थीटाची व्हॅल्यू काढली आर अपॉन एच, ती व्हॅल्यू कुठं केली, लिनियर व्हेलॉसिटी काढली. बी इज इक्वल टू आर ओमेगा घेतला, अँग्युलर व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केली अंडर रूट जी अपॉन एच. समजलं का बघा इथं प्राईम, लक्षात आलं का सगळ्यांना? Any doubt up to this step? Yes, any doubt up to this step? Okay, Joya, no doubt. Good. Okay, next step kyun ka? Ata kya time period kaadhe se? Time period se relation maithi ki? Omega 2 pi by T, na? Echa wa direct kaadhu kaadhu shakto apan. किंवा व्हेलॉसिटीचा 2 पाय आर बाय टी त्याच्यावर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हे जास्त सोपं आहे. कळलं? टाइम पिरियड काढूया. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय? टाइम पिरियड कुणाचा? कॉनिकल पेंडुलमचा. म्हणजे काय की हा जो काही बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याला एक रिव्हॉल्यूशन कम्प्लीट व्हायला किती टाइम लागतो? दॅट इज द टाइम पिरियड, टाइम टेकन बाय बॉब टू कम्प्लीट वन रिव्हॉल्यूशन. तर एक रिव्हॉल्यूशन कम्प्लीट व्हायला किती टाइम लागेल त्याला टाइम पिरियड म्हणायचं. तर हे इरेज करते की लास्ट वाली स्टेप फक्त ठेवते. टाइम पिरियड कॅल्क्युलेट करतो आपण. यस, सो ओमेगा इज इक्वल टू ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे? अंडर रूट जी अपॉन एच, दॅट इज ओमेगा. टाइम पिरियड साठी, टाइम पिरियड साठी काय? T is equal to 2 pi by omega. T is equal to 2 pi omega. Put omega is equal to under root g upon h. So therefore 2 pi under root g upon h. This term taken as a reverse. So time t is equal to 2 pi under root h upon g. So this is the formula for time period of conical pendulum in terms of height h. हा हाईट एच मध्ये फॉर्म्युला काढला इन टर्म्स ऑफ हाईट एच. आता तो जो काय फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आपण मॉडिफाय करूया. हाईट मध्ये फॉर्म्युला काढला, तो जर फॉर्म्युला आपण मॉडिफाय केलं फिगर मध्ये बघा. फ्रॉम फिगर ट्रायंगल सेम, ट्रायंगल ओ पी ए ट्रायंगल, एच कुठे इथं आहे ना, एच थीटाची एच काय झाली, ऍडजस्टमेंट साइड झाली. ऍडजस्टमेंट साइड असेल तर काय घेणार? ऍडजस्टमेंट साइड असेल तर काय घेणार? साइन का कॉस? साइन घ्यायचं का कॉस घ्यायचं ऍडजस्टमेंट साइड ला? येस आलिया. सो इन ट्रायंगल ओ पी ए कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजस्टमेंट साइड अपॉन हायपोटेनस. कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजस्टमेंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टमेंट साइड इज एच, हायपोटेनस इज एल. सो देअरफॉर एच इज इक्वल टू एल कॉस थीटा. H is equal to L cos theta, is that clear? So put the value of H, L cos theta in this equation. We get also time period of conical pendulum but in terms of length. So time T is equal to 2 pi. Therefore, H is replaced by L cos theta. L cos theta upon G. This is also equation of time period of pendulum but in terms of length. This is in terms of height. This is in terms of length of pendulum, L cos theta upon G. Again from figure, sin theta is equal to what? Again from figure, sin theta is equal to, sin theta is equal to R upon L, na? Kiva tan theta vagira tarichu, bala L la replace karayachu. साइन थीटा नाही पण टॅन थीटा इलेक्ट्रिक चालेल.
from figure tan theta is equal to tan theta ka ye opposite upon tan theta is equal to ka opposite upon adjacent na so tan theta is equal to r upon h near ka tan theta is equal to r upon h so therefore h is equal to r upon tan theta near ka h is equal to r upon tan theta again this equation h is replaced by r upon tan theta yeah equations one time elma t is equal to 2 pi under root h is replaced by r upon tan theta so h is replaced by r upon tan theta and remaining term g as it is so into g so this is h r upon tan theta so tan theta t is equal to 2 pi under root r upon g tan theta so this is expression for also time period of conical pendulum in terms of r बऱ्याच वेळेला बोर्ड एग्जाम ला एमसीक्यू मध्ये टाइम पीरियड ऑफ कॉनिकल पेंडुलम साठी हा फॉर्म्युला विचारला तीनही फॉर्म्युला कॉनिकल पेंडुलमच्या टाइम पीरियडचे सर पण इथे हाइट वर्टिकल हाइट माहित असेल लेंथ माहित असेल आणि हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस माहित असेल डिपेंड्स ऑन सुटेबल गिवन डेटा वी हैव टू यूज सुटेबल फॉर्म्युला हाइट माहित असेल h / g घ्या लेंथ माहित असेल l cos / g घ्या r माहित असेल r / g tan जे काही गिवन असेल त्यानुसार सुटेबल फॉर्म्युला यूज करा कळले का बघा कन्सेप्ट लक्षात येतोय का 11 च्या बुक मध्ये ऑलरेडी दिलेला आहे नेक्स्ट लेक्चर पासून मी 12th पॉइंट पर्यंत 12 च्या बुक मध्ये जो काही कन्सेप्ट असेल तो मी एक्सप्लेन करणार बँकिंग का प्रोड अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला ओके कोणाला काही डाउट असेल ते विचारा लक्षात आले तर कन्सेप्ट बघा